प्रतिक्रिया आहेत, प्रचंड गाजली यंदाची महाराष्ट्र केसरी. नियोजन अत्यंत उत्कृष्टपणे झालं आणि कुस्ती हा तसं पाहायला गेलं तर पूर्वीच्या काळापासून हा खेळ आहे आणि ज्यावेळेस आता आम्ही तर अप्रत्यक्षात टी व्हीवरती बघत होतो पण खरोखर कुस्ती म्हणजे शिवराजला मानलं पाहिजे आणि निश्चित त्यांनी मोठ्या प्रमाणावरती स्वतःच्या शरीरावरती खूप कष्ट घेतले आणि त्यामुळं आज महाराष्ट्र केसरीचा जो किताब आहे तो शिवराजनी पटकवला. मनापासून खूप खूप माझ्या शुभेच्छा आणि असंच त्यांनी अजून वय आता त्याचं अजून हे तरुण आहे त्यामुळं भरपूर स्कोप आहे. अनेकदा आपण पाहतो नंतर एकाच गोष्टीचं वाटतं की बऱ्याचशा वेळेस म्हणजे ऑलिम्पिक्सला घ्या किंवा असे मोठमोठे ज्या स्पर्धा असतात त्या ठिकाणी राजकारण मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. ते कुठं थांबलं पाहिजे असं मला वाटतं. मग एखादा चांगला जे कुठलाही खेळ असेल कुस्तीचा आता आपण बोलते म्हणून चांगला कुस्तीपट्टू जरी असला तर त्याला मग तिथं शिफारस हे कोणाची असता कामा नये. बऱ्याचशा वेळेस जेव्हा असे वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या तुमच्या स्पोर्ट्सच्या ह्याच्यात जे स्पोर्ट्समॅन असतात तर हे स्पोर्ट्समॅनचं होतं काय की मग एक प्रकारचं नैराश्य आहेत, फ्रस्ट्रेशन आहेत आणि मग वाटतं की मी एवढं सहज करून माझ्यापेक्षा त्यांनी कष्ट घेतले नाही तर त्या त्यांना संधी दिली जाते आणि असं होता कामा नये. आपण पाहतो ऑलिम्पिक्सला सुद्धा किंवा इतर इंडियाची टीम एवढी मोठी जाते मेडल एखादं दुसरं काहीतरी मिळतं आणि छोटे छोटे जे देश असतात कुठलेही घ्या म्हणजे त्यांचे नाव कदाचित बऱ्याच लोकांना माहीत नसेल, गाणं असेल, कॅमेरून असेल, हे त्यांची 10-15 लोक जातात आणि 3-4 मेडल घेऊन जातात पटकवतात आणि त्यामुळं अशा खेळाडूंना जास्तीत जास्त प्रोत्साहन राज्य शासनाने त्या त्या म्हणजे वेगवेगळ्या स्टेट्समधल्या राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने त्यांना दिलं पाहिजे तरच असे ह्या प्रकारे जे नॅशनल इंटरनॅशनल लेवलला असे जे भारताचं जे नाव आहे ते अजून जास्तीत जास्त नावलौकिक होईल. मनापासून त्याला त्याच्या भावी ह्या करिअरमध्ये आणि लाईफमध्ये त्याच्या आयुष्यात मनापासून खूप खूप माझ्या वतीने आमच्या कुटुंबाच्या वतीने आणि सगळं संपूर्ण माझ्या जे काय मित्रमंडळीच्या वतीने त्यांचे त्यांच्या मित्रमंडळीच्या वतीने त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि असंच त्यांनी किताब हे झालं महाराष्ट्र केसरी हिंद केसरी किंवा असं जे जे मोठमोठे किताब आहेत असं त्यांनी पटकावेत एवढ्याच मनापासून मी शुभेच्छा. तुम्ही म्हटले राजकारण खेळामध्ये यायला नको म्हणून कुस्तीचं बघितलं की कुस्ती महाराष्ट्र केसरी होईपर्यंत सुरू होईपर्यंत दोन महाराष्ट्र केसरी होतील असं चित्र होतं. दोन गट पडलेले होते महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेमध्ये मोठं राजकारण पाहायला मिळालं. आता ब्रिजभूषण सिंह यांनी मध्यस्थी करून जवळपास ही संघटना जी आहे ती ताब्यामध्ये घेऊन रामदास सडस यांच्याकडे दिलेली दिसून आली. दुसरा गट पवारांचा होता, पवार थोडेसे आदित्य राहिले आणि मग ही महाराष्ट्र केसरी पार पडली. एक लक्षात
मी मगाशी म्हणल्याप्रमाणे नाव महत्त्वाचं नाही, कोणी हे काय केलं काय नाही हे घडू नये तरच मला सांगा, नाही तर मग असे जे काय हे जे स्पोर्ट्समॅन आहेत ते पुढं तरी कसे आहे ना. आणि हे जिंकलं याच्याबद्दल शुभेच्छा, आणि बाकी जे ह्यांचे दुसरे जे होते त्यांना पण मनापासून शुभेच्छा, कारण की स्पोर्ट्स असा खेळ असतो त्यातनं आपल्या आयुष्यातली एक खेळाडू वृत्ती जी म्हणतो ती तयार होते. आणि ह्यांना जेवढे जे जे सहभागी झाले त्या प्रत्येकांना शुभेच्छा. त्यांच्या त्यांनीसुद्धा अजून हे करावं, त्यांनीसुद्धा मोठमोठी उंची गाठावी. नाही त्याच्यावर मला कमेंट करायचं नाही, कारण कसं आहे ते मी मगाशी बोललो ना म्हणो बोलायचं तर काय बोलायचं मग तुम्हाला सांग. आज काय बोलू मला सांग, तुम्ही सांगा मी काय बोलू. का कोणास्तो मागासुद्धा मी बोललो होतो की देव तर मी आपण कोणी बघितलं नाही, शिवाजी महाराजांचं त्यांचं संभाजी महाराज ह्या लोकांचं जे योगदान आहे समाजाकरता ते पाहता त्या तपशिलात मी तर माझं मागासुद्धा आपण आपणासमोर माझं मी मत व्यक्त केलं. पण प्रत्येकजण हाच मुद्दा घेऊन काय ना काहीतरी काढत असतो. आज सर्व धर्म समभावाची जी काय संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांची होती त्यामुळं सर्व कुठल्या जाती धर्मातल्या लोकांना त्यांनी कधी भेदभाव केला नाही. आता प्रत्येक जी पार्टी असते जे काय पॉलिटिकल पार्टीज असतात ते त्यांच्या अँगलनी बोलत असतात, पण खरं तर म्हणजे त्यांनी कधी म्हणजे संभाजी शिवाजी महाराजांनी किंवा संभाजी महाराजांनी कधी कुठल्या धर्माचा अनादर केला नाही. पण निश्चितपणे त्यांनी मस्जिदी बांधल्या त्यावेळेस, त्यानंतर मंदिरं हे ते सगळं त्या काळात झालं. आता साताऱ्यातच आपण पाहिलं तर शाही मस्जिद आहे, त्याचं आजसुद्धा संपूर्ण देखरेख हे सगळी आमच्या कुटुंबाकडनं होत असते. आणि त्यामुळे ह्या कुठलाही वाद न करता हे दोघंही स्वराज्य रक्षक होते आणि धर्माचा सगळ्या धर्मांचा आदर केला म्हणून धर्मरक्षक पण होते. तुम्ही काही दिवसांपूर्वी काय झालं नाही काढणार आहे मधल्या काळात जरा आमचे जरा आयसीयूमध्ये म्हणजे क्रिटिकल होते त्यामुळे थोडं लांबणीवर पडलं, पण निश्चितपणे ते करणार आहे काढणार आहे. लोकांमध्ये जो प्रत्येकजण म्हणजे वैयक्तिक त्यांचं जे काय असेल त्यांच्या स्वार्थापोटी म्हणा किंवा त्यांच्या जे काय त्यांना जे असेल त्यासाठी ना वेगवेगळ्या जाती धर्मात जे तेढ निर्माण केले जातात उद्या असं म्हणजे लहानपणाचे जे काही मित्र असतात त्यावेळेस आपल्याला कळत नसतं जेव्हा आपण एवढं लहान असतो शाळेत, आज तेच मित्र एकमेकाशी आपण जेव्हा पाहतो
तुम्ही तुम्हाला सुद्धा अनुभव आला असेल, सॉरी, हे सुद्धा एकमेकाशी बोलणं त्यांचं कमी झालेलं किंवा तुटक राहतं, असं चालत राहिलं तर मला सांगा काय होणार? ही काय एकटी माझी जबाबदारी नाही, मी बोलतो उघडपणे बोलतो, पण तुमच्या मी काय तर तुम्ही नसता तर बाकी ठिकाणी हे पोचू शकलं नसतं जे काय मी बोलतो आहे. त्यामुळं प्रेसची, इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा प्रिंट मीडिया सर्वांची ही संयुक्त जबाबदारी आहे, नाहीतर उद्या देशाचे तुकडे व्हायला सुद्धा हे होणार नाही. हे दोघांनी एक लक्षात घ्या, दोघं दोन्ही शब्द जे आहेत ह्याच्यात काय कुठं वावगं नाही आहे, आणि हे दोन्ही शब्द ह्या सगळ्यांना लागू होतात. समाजाचं समाज रक्षकसुद्धा आणि धर्माचं पालन केलं म्हणून धर्मरक्षक सुद्धा. काय बोलणं होत ते त्यांना, तो प्रश्न त्यांनाच विचारायचा मी, मला काय त्या ह्याच्यावरती जास्त हे करण्यापेक्षा थोडस आपण जर विचार केला तर बाकी जे काय हे असतात जे ऍक्च्युली ज्या इश्यूज आहेत जे घेतले पाहिजे, म्हणजे आज शेतकऱ्यांचा इश्यू असेल किंवा हे ह्याच्यावर जास्त लोकांनी म्हणजे ह्या सर्वांनी त्याच्यावर जास्त फोकस केलं पाहिजे असं मला वाटतं. वाद घालण्यात काय, वाद किती जरी घातला उद्या अजून कोणतरी दुसरं म्हणणार की नाही हे नाही, अजून एक नाव द्यायला, एवढंच आहे की या लोकांनी एवढं सगळं केलं त्यांचा अवमान करू नका, त्यांचा मानपान राखायचं नसेल तर काही तेसुद्धा करू नका, पण अवमान करण्यासारखं काहीच नाही असं माझं ठाम मत. हो करतो करणार आहे, करावंच लागणार, कोणीतरी केलं पाहिजे. Gracias.